Dear students, welcome to the fourth lesson of our compulsory English BA final SEM 5. The name of the chapter is A Letter to His Son, written by Earl of Chesterfield. Now let us begin with his introduction. Philip Dormer Stanhope, born in 1694 and died in 1773, the fourth Earl of Chesterfield, was an eminent British statesman and a man of letters. Philip Dormer Stanhope, 1694-1773, Chesterfield चे चौथे सरदार होते. अर्ल म्हणजे सरदार, एक रँक असते इंग्लिश राजघराण्यात. हे एक अतिशय प्रतिष्ठित असे राजकारणी होते आणि साहित्यिकसुद्धा होते. ही वॉज फेम्ड फॉर हिज ओरेटरिकल अँड डिबेटिंग स्किल्स इन बोथ हाऊसेस ऑफ द ब्रिटिश पार्लमेंट. त्यांची प्रसिद्धी होती, अतिशय ओघवती वक्तृत्वशैली होती त्यांची. वादविवादसुद्धा अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने करायचे आणि तेसुद्धा ब्रिटिश संसदेच्या दोन्ही गृहात, हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये. ही ॲड्रेस्ड अ सिरीज ऑफ लेटर्स टू हिज सन, also named Philip Stanhope, instructing him on the manners and deportment proper to the fashionable world. त्यांनी पत्राची एक शृंखला लिहिली त्यांच्या मुलाला फिलिप स्टॅनहोप नावानी, आणि त्याच्या मुलाला त्यांनी सांगितलं की कसं वागायचं, वागणुकीचे नियम कसे असायला पाहिजे. फॅशनेबल हे जे आधुनिक जग आहे त्यातून कोणती गोष्ट आपण घेतली पाहिजे, कोणती गोष्ट सोडली पाहिजे, याबद्दल त्यांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. दीज वर कलेक्टेड टुगेदर अँड पब्लिश्ड ॲज लेटर्स टू हिज सन ऑन द आर्ट ऑफ बिकमिंग अ मॅन ऑफ द वर्ल्ड अँड अ जेंटलमॅन 1774. ही सगळी पत्रे एकत्रित करण्यात आली आणि त्यांना प्रकाशित करण्यात आलं. त्याचं नाव होतं त्या पुस्तकाचं, लेटर्स टू हिज सन ऑन द आर्ट ऑफ बिकमिंग अ मॅन ऑफ द वर्ल्ड अँड अ जेंटलमॅन 1774. म्हणजे आपल्या मुलाला लिहिलेली पत्रे ज्यात कला आहे की मनुष्य कसं बनायचं आणि जगात सभ्यगृहस्थ म्हणून कसं राहायचं, हे 1774 साली प्रकाशित झालं होतं, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने. दिस कलेक्शन वॉज व्हेरी पॉप्युलर फॉर वेल ओव्हर 100 years ओइंग टू द प्रॅक्टिकल ॲडवाईस कंटेंट इन देम. तर हा जो संग्रह अतिशय प्रसिद्ध होता, 100 वर्षापेक्षा जास्त याची परंपरा होती, म्हणजे 100 वर्ष हा संग्रह प्रसिद्ध राहिला. आणि यात त्यांनी आपल्या मुलाला अतिशय व्यावहारिक असा सल्ला दिलेला आहे त्या पत्राद्वारे. इन लेटर रिप्रोड्यूस बिलो, लॉर्ड चेस्टरफील्ड ॲडवाइसेस हिज सन ऑन हाऊ ही शुड एम्प्लॉय हिज टाईम व्हाईल टूरिंग रोम. या पत्रात जे खाली आपल्याला दिलेलं आहे, लॉर्ड चेस्टरफील्डनी आपल्याला सल्ला दिला आहे त्याच्या मुलाला की त्याने आपला वेळ कसा व्यतीत करावा जेव्हा तो रोममध्ये टूर करतो आहे तेव्हा, म्हणजे रोम फिरायला गेलेला आहे तेव्हा. ही ॲडव्होकेट्स अ ज्युडिशियस बॅलन्स ऑफ स्टडीज अँड लेजर अँड एक्झॉट्स हिज सन टू एंगेज सिन्सिअरली विथ द लोकल पीपल अँड देअर कस्टम्स इन ऑर्डर टू बेनिफिट फुल्ली फ्रॉम हिज ट्रॅव्हल्स. त्यांनी सांगितलं आहे की एक ज्युडिशियस बॅलन्स ठेवा, बुद्धीचा वापर करा, संतुलन ठेवा अभ्यासात आणि तुमच्या फुरसदीच्या वेळेत, म्हणजे अभ्यास करता तेव्हा आणि तुमचा जो अभ्यास सोडून जो वेळ आहे मनोरंजनाचा त्यात तुम्ही एक बॅलन्स ठेवा, म्हणजे अभ्यासात आणि त्या वेळेत बॅलन्स राहिलं पाहिजे. आणि आपल्या मुलाला सांगितलेलं आहे की मनापासून लोकल पीपलमध्ये मिक्स हो, तिथले जे रोमची लोकं आहेत त्यांच्यात मनापासून मिक्स हो, त्यांच्या प्रथा शिकून घे, त्यामुळे तू जो प्रवास करतो आहे त्या प्रवासाचा तुला पूर्ण फायदा होईल. आता आपण ओरिजिनल टेक्स्ट पाहूया. लंडन December 16, 1749. लंडनमध्ये असताना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे अर्ल ऑफ चेस्टरफील्डनी 16 December 1749. डिअर बॉय, प्रिय मुला, दिस लेटर विल आय होप फाउंड यू सेफली arrived and well settled at Rome. Montague, this letter will, I hope, find you safely arrived
अँड वेल सेटल्ड ॲट रोम. हे पत्र जेव्हा तू वाचशील तेव्हा मला आशा आहे की तू रोममध्ये सुरक्षित पोहोचलेला असशील आणि तू तिथे स्थायिकसुद्धा झालेला असशील. आफ्टर द युजुअल डिस्ट्रेसेस अँड ॲक्सिडेंट्स ऑफ अ विंटर जर्नी विच आर व्हेरी प्रॉपर टू टीच यू पेशन्स. आणि आता तिथे हिवाळा आहे तर हिवाळ्याचा जो काही सामान्यतः त्रास आहे, तिथली सामान्यतः अपघात आहे, प्रवासात जो त्रास होतो थंडीचा, तर हा त्रास हे अपघात इतक्या योग्य आहेत की ते तुला संयम शिकवतील, तुझ्यात संयमाची जागृती होईल. युअर स्टे हिअर आय टूक अपॉन ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट पिरियड ऑफ युअर लाईफ. इथे तू जो थांबला आहेस रोममध्ये, तर मला असं वाटतो त्याकडे मी असा बघतो की हा तुझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा वेळ आहे. अँड आय डू बिलीव्ह दॅट यू विल फील इट अप वेल. आणि माझा विश्वास आहे की तू हे हा जो कालखंड आहे तो व्यवस्थित उपयोगात आणशील, व्यवस्थित अनुभवाने भरून घेशील. आय होप यू विल एम्प्लॉय द मॉर्निंग डिलिजंटली विथ मिस्टर हार्ट इन ॲक्वायरिंग वेट अँड द इव्हनिंग्स इन द बेस्ट कंपनी दॅट रोम इन ॲक्वायरिंग लस्टर्स. म्हणजे मला आशा आहे की सकाळ तू चांगल्या कामाने महत्त्वाचं काम करशील, ते म्हणजे शरीर रक्षण मिस्टर हार्टसोबत, म्हणजेच भरपूर व्यायाम करशील. व्यायाम केला की तुझं वेट वाढेल, तू भारदस्त होशील. आणि संध्याकाळ चांगल्या लोकांच्या सहवासात तू रोममध्ये घालवशील इन ॲक्वायरिंग लस्टर, म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वाला झळाळी येईल. सकाळी शारीरिक व्यायाम करून वेट वाढव आणि संध्याकाळी चांगल्या कंपनीत राहा, म्हणजे व्यक्तिमत्वाला झळा येईल, चांगल्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. अ फॉर्मल डल फादर वूड रिकमेंड टू यू टू प्लॉट आउट द इव्हनिंग्स टू ॲट होम ओवर अ बुक बाय अ डीम टेपर. एखादा औपचारिक बाप असेल, सुस्त पिता असेल, तर तो तुला सांगेल की संध्याकाळ घरीच थांब, एखादं बुक घे, पुस्तक वाच, अभ्यास कर, अभ्यासच तुला जीवनात कामी येईल. बट आय रेकमेंड टू यू द इव्हनिंग्स फॉर युअर प्लेजर्स. पण मी अशी शिफारस करतो की संध्याकाळ स्वतःसाठी ठेव, स्वतःच्या आनंदात व्यतीत कर. विच आर ॲज मच अ पार्ट ऑफ युअर एज्युकेशन. विच आर ॲज मच अ पार्ट ऑफ युअर एज्युकेशन. आणि जी संध्याकाळ तू तुझ्या आनंदात घालवशील ती तुझ्या शिक्षणाचा एक भाग आहे. अँड ऑलमोस्ट ॲज नेसेसरी अ वन ॲज युअर मॉर्निंग स्टडीज. आणि इतकं आवश्यक आहे ते संध्याकाळ तुझ्या आनंदात व्यतीत करणं जितकी तुझी अभ्यासपूर्ण सकाळ. सकाळी अभ्यास कर आणि संध्याकाळी छानपैकी आपल्या आनंदाच्या कामात व्यतीत कर. गो टू व्हॉट युअर असेंब्लीज ऑर स्पेक्टॅकल्स पीपल ऑफ फॅशन गो टू. चांगल्या चांगल्या असेंब्लीमध्ये जा, म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांच्या जमावात जा, चांगली चांगली दृश्य पहा, फॅशन शो पहा. अँड व्हेन यू आर देअर डू ॲज दे डू. तू तिथे असताना ते लोक जसं करतात तसं कर तू. एंडेवर टू आउटशाईन दोज हू शाईन देअर द मोस्ट. गेट द गार्बो द जेंटल इझा द लेगाडिया ऑफ द इटालियन्स. जा प्रयत्न कर, त्या लोकांनासुद्धा फिकं पाडायचा प्रयत्न कर. गार्बो जेंटल इझा लेगाड्रिया हे इटालियन सगळे हिरो हिरोईन्स आहेत, तिथल्या नाटकातले हिरो हिरोईन्स आहेत, त्यांना फिकं पाड. मेक लव टू द मोस्ट इम्पर्टिनंट ब्युटी ऑफ कंडिशन दॅट यू मीट विथ अँड बी गॅलंट विथ ऑल द रेस्ट. सगळ्यात महत्त्वाच्या नम्र सौंदर्यावर प्रेम कर जिथे तुला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं शूरवीर हो, स्त्री दाक्षिण्य बाळग, स्त्रियांचा आदर करायला शिक. स्त्रियांचा आदर केला तर जीवनात मोठा होशील. स्पीक इटालियन राईट ऑर रॉंग टू एव्हरीबडी. इटालियन बोल, बरोबर असू दे की चूक असू दे, पण प्रत्येकाशी इटालियन बोल. अँड इफ यू डू बट लाफ ॲट युअर सेल्फ फर्स्ट फॉर युअर बॅड इटालियन. आणि जर तुला हसायचंच असेल तर स्वतःच्या अतिशय वाईट इटालियन बोलण्यावर हस. नोबडी एल्स विल लाफ ॲट यू फॉर इट. दुसरं कोणीही तुला चुकीचं इटालियन बोलला म्हणून हसणार नाही. दॅट इज द ओनली वे टू स्पीक इट परफेक्टली. आणि तोच अतिशय बिनचूक मार्ग आहे कोणतीही भाषा बोलण्याचा.
विच आय एक्सपेक्ट यू वील डू आणि माझी अपेक्षा आहे की तू करशीलच बिकॉज आय एम शुअर यू मे बिफोर यू लीव रोम आणि मला खात्री आहेस की तू रोम सोडण्यापूर्वी चांगली इटालियन बोलायला शिकशीलच. व्ह्यू द मोस्ट क्युरियस रिमेन्स ऑफ अँटिक्विटी विथ अ क्लासिकल स्पिरिट. सगळ्यात उत्सुक प्राचीन जे अवशेष आहे ते शास्त्रीय दृष्टिकोनातून बघ, शास्त्रीय अभ्यासकाच्या दृष्टीने बघ. अँड दे विल क्लिअर अप टू यू मेनी पॅसेजेस ऑफ द क्लासिकल ऑथर्स. आणि तुला साफ स्वच्छ दिसेल की कितीतरी मार्ग आहेत शास्त्रीय लेखकाचे, जुने अतिउत्कृष्ट लेखकांचे, तुला त्यांच्या लिखाणाचे मार्ग सापडतील. पर्टिक्युलरली द ट्रेझन अँड अँटोनियन कॉलम्स, खास करून हे जे ट्रेझन आणि अँटोनियन कॉलम्स लेखक आहेत त्यांचे मार्ग तुला सापडतील. हे इटालीतले अतिशय महान असे क्लासिकल ऑथर्स आहेत. वेअर यू फाईंड द वॉरलाईक इन्स्ट्रुमेंट्स, तुला तिथे काही युद्धासारखे उपकरणं सापडतील, द ड्रेसेस पोशाख सापडतील, अँड द ट्रायम्फल ऑर्नामेंट्स ऑफ द रोमन्स, आणि रोमन लोकांचे काही विजयी अलंकार तुला तिथे सापडतील. बाय ऑल्सो द प्रिंट्स अँड एक्सप्लेनेशन्स ऑफ ऑल दोज रिस्पेक्टेबल रिमेन्स ऑफ रोमन ग्रँजियर. जा खरेदी कर, त्यांच्या पुस्तकं खरेदी कर, त्यांचे स्पष्टीकरण खरेदी कर ज्यांनी अतिशय महान असं रोमन कल्चर लिहिलेलं आहे. ते आदरणीय कल्चर खरेदी कर पुस्तकाच्या रूपात अँड कंपेअर देम विथ द ओरिजिनल्स. आणि जी बाहेर प्रिंट मिळते ती प्रिंट घे आणि ओरिजिनल इटालियन पुस्तकाशी त्याची तुलना कर, म्हणजे तुला खरं खोटं कळेल. मोस्ट यंग ट्रॅव्हलर्स आर कनेक्टेड विथ अ जनरल व्ह्यू ऑफ दोज थिंग्स, से दे आर व्हेरी फाईन अँड देन गो अबाउट देअर बिझनेस. अनेक तरुण प्रवासी असतात, दे आर कंटेंटेड विथ अ जनरल व्ह्यू ऑफ दोज थिंग्स. ह्या गोष्टीचं सामान्य दृष्टिकोन बघतात ते, बस एक नजर टाकतात आणि म्हणतात ते ओके ठीक आहे आणि पुढे आपल्या कामाने निघून जातात. म्हणजे खूप कॅज्युअली घेतात ते कोणतंही दृश्य. कोणतीही तुम्ही महान बिल्डिंग बघितली इटालीतली, जसं आपण ताजमहल बघितलं तर ताजमहलाला आपण अभ्यासकाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे, नुसतं पाहून टाईमपास म्हणून पुढे निघायला नको. तसंच इटालीतल्या बिल्डिंग्स तू बघ, काळजीपूर्वक बघ. आय होप यू विल एक्झामिन देम इन अ व्हेरी डिफरंट वे. मला अपेक्षा आहे, आशा आहे की तू प्रत्येक गोष्ट अतिशय वेगळ्या पद्धतीने तपासशील, अतिशय वेगळ्या पद्धतीने तू त्यांना हाताळशील. ॲप्रोफॉन्डिसेज म्हणजे शब्द फ्रेंच आहे हा, त्याचा अर्थ होतो डीपन, खोल. लॉर्ड चेस्टरफील्डचं इथे म्हणणं आहे की त्याच्या मुलाने जे काही बघितलं आहे तिथे त्याचा डीप अभ्यास केला पाहिजे. त्याचं म्हणणं आहे ॲप्रोफॉन्डिसेज एव्हरीथिंग यू सी युअर हिअर, प्रत्येक गोष्ट जी तू बघतो, जी ऐकतो, जी शिकतो ती तू खूप मनापासून डीप लेवलवर जाऊन केली पाहिजे. इफ यू कॅन द व्हाय अँड द व्हेअर फोर, जर तू हे करू शकला तर तुला व्हाय का बरं, व्हेअर फोर कुठे, कसं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं म्हणजे तुझं ज्ञान अतिशय सखोल होईल. इन्क्वायरी इन टू द मिनिंग अँड द ऑब्जेक्ट्स ऑफ द इन्युमरेबल प्रोसेशन्स विच यू विल सी ॲट रोम ॲट दिस टाईम. यावेळेस रोममध्ये तुला असंख्य अशा मिरवणुकी दिसतील. प्रत्येकाचा अर्थ शोधायचा प्रयत्न कर, प्रत्येक ऑब्जेक्टची इन्क्वायरी कर, प्रत्येक गोष्टीची चौकशी कर. असिस्ट ॲट ऑल द सिरेमनीज, प्रत्येक उत्सवात त्यांना मदत कर. अँड नो द रिझन, कारण जाणून घ्यायचा प्रयत्न कर. ऑर ॲटलीस्ट द प्रिटेन्सेस ऑफ देम, म्हणजे त्याच्या मागच्या भावना काय आहेत, ते का बरं असं आवांटात, असा अभिव्यक्ती करतात, ते शोधायचा प्रयत्न कर. अँड हाऊ एवर ॲप्सर्ट दे मे बी, किती मूर्खासारखं वाटू दे तुला, सी अँड स्पीक ऑफ देम विथ ग्रेट डिसेन्सी. त्या गोष्टी अतिशय आदराने पहा, महान आदराने पहा, आणि त्यांच्याबद्दल तू अतिशय महान आदराने बोल. कोणती गोष्ट तुला हास्यास्पद वाटली तर ती हास्यास्पद आहेस म्हणून त्यांना हसू नकोस. ऑफ ऑल थिंग्स आय बेग ऑफ यू नॉट टू हर्ट विथ युअर ओन कंट्रीमॅन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी याचना करतो तुझ्यापाशी की तुझ्याच
जे देशवासी आहेत त्यांच्या कळपात राहू नको, कारण तुला देशवासियांचा सहवास तर आपल्या देशवासियांचा सहवास आपल्याच देशात मिळेल. इटलीत गेलं आहे तर इटालियन शीख, इटालियन कल्चर शीख, म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वाला आधार येईल, काही नवं शिकायला मिळेल. बट टू बी ऑलवेज आयदर विथ द रोमन्स ऑर विथ द फॉरेन मिनिस्टर्स रिसायडिंग ॲट रोम. परंतु कोणासोबत राहा, रोमन्स लोकांसोबत राहा किंवा तिथले जे विदेश मंत्री आहेत रोममध्ये त्यांच्यासोबत राहा, शिकून घे त्यांच्याकडून काही. यू आर सेंट अब्रॉड टू सी द मॅनर्स अँड कॅरेक्टर्स. तुला विदेशात कशासाठी पाठवलं आहे, त्यांच्या पद्धती शिक, त्यांची वैशिष्ट्ये शिक, त्यांची पात्रे बघून घे, अँड लर्न द लँग्वेजेस ऑफ फॉरेन कंट्रीज. आणि विदेशातली भाषा शिकून घे, अँड नॉट टू कन्वर्स विथ इंग्लिश इन इंग्लिश. इंग्लिश लोकांसोबत इंग्लिश बोलण्यासाठी तू इटलीत गेलेला नाही आहेस, विच वूड डिफीट ऑल दोज एंड्स. आणि जर तू इटलीत जाऊनसुद्धा इंग्लिश लोकांशीच बोलला इंग्लिशमध्ये, तर जे काही माझे सगळे हेतू आहेत ते पराभूत होतील, माझा एकही हेतू साध्य होणार नाही, तुझासुद्धा. अमंग युअर ग्रेवर कंपनी, तुझी जी अतिशय गंभीर अशी कंपनी आहे, म्हणजे गंभीर सहवासी आहेत तुझे, आय रेकमेंड आज आय हॅव डन बिफोर द जेसुट्स टू यू. म्हणजे जी कंपनी आहे तुझ्यासोबत राहणारी, मी तुला सांगतो की तू जेसुट्स लोकांसोबत राहा. जेसुट्स म्हणजे रोमन कॅथोलिक ऑर्डरचे प्रीस्ट असतात हे, रोमन कॅथोलिक धर्मगुरू असतात हे, जे सेंट इग्नॅटियस लॉयलाने 1534 स्थापित केला होता हा पंत जेसुट्स, त्यांच्यासोबत राहतो. हूज लर्निंग अँड रेडेस विल बोथ प्लीज अँड इम्प्रूव्ह यू. तर हे जे जेसुट्स लोक आहेत ह्या पंथाचे, ते तुला शिकवतील, तुला संबोधित करतील, ते दोन्ही तुला आनंदसुद्धा देतील आणि तुझ्यात सुधारणा घडवतील. इन्फॉर्म युअर सेल्फ, स्वतःच्या माहितीत भर टाक, ॲज मच ॲज यू कॅन, जितकं शक्य आहे तितकं माहितीत भर टाक, ऑफ द हिस्ट्री पॉलिसी अँड प्रॅक्टिस ऑफ दॅट सोसायटी. त्या समाजाच्या प्रथा, त्या समाजाची नीती, त्या समाजाचा इतिहास शिकून घे. फ्रॉम द टाईम ऑफ हिज फाउंडर, आणि तो इतिहास कसा शिक, तर तो इतिहास ज्याने त्याची नीव राखली किंवा ज्याने त्याचा फाउंडेशन स्टोन ठेवला इग्नेटियस ऑफ लॉयला, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घे. हु वॉज हिमसेल्फ अ मॅडमॅन, जो स्वतः एक मॅडमॅन होता, म्हणजे पागल मनुष्य होता, म्हणजेच ध्येयाने वेडा झालेला होता तो. त्याचं ध्येय खूप उच्च होतं आणि तो त्यामुळे वेडा झाला होता, आणि म्हणूनच त्यांनी एवढ्या मोठ्या पंथाची स्थापना केली. इफ यू वूड नो देअर मोरॅलिटी यू विल फाइंड इट फुल्ली अँड ॲडमिरेबली स्टेटेड इन लेस लेटर्स डन प्रोव्हिन्शियल बाय फेमस मॉन्शियर पास्कल. आणि जर तू त्यांची नीतिमत्ता शिकू शकला, पूर्णतः तुला आढळेल, आणि तू त्यांचं कौतुकाने प्रशंसा करशील त्यांची, त्यांनी लेस लेटर डन प्रोव्हिन्शियल नावाच्या पुस्तकात, म्हणजेच 18 पत्रांचं ती एक शृंखला आहे, एक फ्रेंच फिलॉसॉफर होता ब्लेस पास्कल, त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी जेसुट्स लोकांबद्दल, जेसुट्स म्हणजे जे नैतिकरित्या अतिशय रिलॅक्स आहेत, नैतिकदृष्ट्या अतिशय लवचिक आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे पास्कलनी. आणि तुला मग कौतुक वाटेल, अँड इट इज अ बुक व्हेरी वेल वर्थ युअर रिडिंग. आणि हे पुस्तक असं आहे की तुझ्या वाचण्यासाठी अतिशय लायक आहे, कारण त्यात त्यांच्या मॉरॅलिटीबद्दल लिहिलं आहे जेसुट्स लोकांचे. जेसुट्स लोक नैतिकदृष्ट्या अतिशय फ्लेक्झिबल आहेत, कोणती गोष्ट ताठर रीतीने ते धरून ठेवत नाही, त्यामुळे ते तू पुस्तक वाचायला पाहिजे. त्यावर टीका केलेली आहे ब्लेस पास्कलनी, ती टीकासुद्धा तुझ्या कामाची आहे. फ्यू पीपल सी व्हॉट दे सी, काही लोकांना दिसतं जे ते पाहतात, ऑर हिअर व्हॉट दे हिअर. काही लोकच ऐकतात जे ते ऐकतात, दॅट इज दे सी अँड हिअर सो इन अटेंटिव्हली अँड सुपरफिशियली दॅट दे आर व्हेरी लिटिल द बेटर फॉर व्हॉट दे डू सी अँड हिअर. म्हणजेच काही लोक इतक्या बेसावतपणे ऐकतात आणि पाहतात की त्यांना लक्षातच येत नाही की ते काय पाहत आहे आणि ते काय ऐकत आहेत, म्हणजे अतिशय कॅज्युअली पाहतात ते. दिस आय डिअर से नायदर इज नॉर विल बी युअर केस. मला वाटते मी हिम्मत करून सांगू इच्छितो की तू या बाबतीत तुझीही केस नाही आहे, म्हणजे तू
पाहतोसुद्धा आणि ऐकतोसुद्धा, परंतु अतिशय काळजीपूर्वक. इतर लोकांसारखा तू पाहत नाही, पाहायचं म्हणून पाहत नाही, ऐकायचं म्हणून ऐकत नाही, तर तू हे सगळं मन लावून करतो. यू विल अंडरस्टँड, रिफ्लेक्ट अपॉन अँड कॉन्सिक्वेंटली रिटेन व्हॉट यू सी अँड हिअर. तू समजशील, विचार करशील आणि सगळ्यात शेवटी हे सगळं तू तुझ्या मेंदूत साठवून ठेवशील की तू काय पाहिलं आहेस आणि काय ऐकलं आहेस. यू हॅव स्टील 2 years गुड. तुझ्या अजून 2 वर्षे चांगली आहेत, बट नो मोर टू फॉर्म युअर कॅरेक्टर इन द वर्ल्ड डिसायसिव्हली. तर तू या जगात तुला तुझं कॅरेक्टर सध्या डिसायसिव्हली ठरवायचं नाही आहे, ठरवायचं आहे, परंतु या 2 वर्षाच्या कालावधीत निश्चित 2 वर्षापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे तुला. अँड सुपरफिशियली दॅट दे आर व्हेरी रिलेटिव्ह द बेटर फॉर व्हॉट दे डू सी अँड हिअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते आपल्याबद्दल ऐकतात, बोलतात, ते कॅज्युअली असतात. त्यांना काय करावं लागतं? फार काळजीपूर्वक आपल्या जीवनात जे ऐकतात आणि जे पाहतात त्याचं आचरण करावं लागतं. पण तुझ्या जो 2 वर्ष आहे, 2 वर्षात तू स्वतःचं कॅरेक्टर बनवून घे. विदिन 2 मंथ्स आफ्टर युअर अरायवल इन इंग्लंड इट विल बी फायनली अँड इररिव्होकेबली डिटर्मिन वन वे ऑर अनदर इन द ओपिनियन ऑफ द पब्लिक. कारण इंग्लंडमध्ये तू आला तर 2 महिन्यातच लोक ठरवून टाकतील या किंवा त्या पद्धतीने आपलं आपलं मत तुझ्याबद्दल बनवतील आणि तू लोकांचं मत बदलू शकणार नाहीस. कारण तू इटली येऊन आला आहे, लोक समजून जातील इथून. कारण तेव्हा रोम, त्या काळात रोम हे अतिशय आदराचं स्थान होतं. जगात सगळ्यात जास्त शिक्षित लोक रोममध्ये होती आणि रोममधून शिकून आला म्हणजे जगातील सगळ्यात उत्कृष्ट जागेवरून शिकून आला असं समज होता त्या काळी. डिवोट देअरफॉर दिस 2 years टू द परस्यूट ऑफ द परफेक्शन. हे 2 वर्ष तू समर्पित कर. कशासाठी? तर तुझ्यात परफेक्शन आणण्यासाठी. तुझ्यात परफेक्शन आलं पाहिजे, एकही चूक राहायला नको. विच ऑट टू बी एव्हरीबडीज ऑब्जेक्ट. आणि प्रत्येकाचंच ध्येय असलं पाहिजे की मी परफेक्ट असलं पाहिजे. दो इन सम पर्टिक्युलर्स अनअटेनेबल. काही गोष्टी असतात ज्या आपण प्राप्त करू शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो त्या प्राप्त करण्याचा. दो जू स्ट्राइव्ह अँड लेबर द मोस्ट विल कम द नियरेस्ट यू. जे खूप जास्त प्रयत्न करतात, जे जास्तीत जास्त श्रम करतात, ते त्या परफेक्शनच्या सगळ्यात जास्त जवळ जातात. असं म्हणतात ना, नोबडी इज परफेक्ट, परंतु आपण प्रयत्न करून सोडायचं नाही, परफेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा. बट अबव ऑल थिंग्स एम ॲट इट इन द 2 इम्पॉर्टंट आर्ट्स ऑफ स्पीकिंग अँड प्लेझिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 गोष्टीकडे जास्त ध्येय केंद्रित कर. एक म्हणजे बोलणे आणि दुसरं म्हणजे लोकांना आनंदित करणे. या दोन्ही कला तुला आल्या पाहिजे, बोलण्याची कला आणि लोकांना खुश करण्याची कला. विदाउट देम ऑल युअर अदर टॅलेंट्स आर मेम्ड अँड क्रिपल्ड. त्याच्याशिवाय तुझ्यातल्या जे काही प्रतिभा आहेत त्या एक तर अपंग आहेत, तुटक्या फुटक्या आहेत, त्यांचे हातपाय कापलेले आहेत. तुझ्या प्रतिभा तेव्हाच सशक्त होतील जेव्हा तुझ्यात आर्ट ऑफ स्पीकिंग आणि आर्ट ऑफ प्लेझिंग असेल. दे आर द विंग्स अपॉन विच यू मस्ट सोअर अबव अदर पीपल. आणि ते असे पंख आहेत की ते पंख लावून तू आकाशात भरारी घेतली पाहिजे, इतर लोकांच्या वर भरारी घेतली पाहिजे. विदाउट देम यू विल ओनली क्रॉल विथ द डल मास ऑफ मॅनकाइंड. त्याच्याशिवाय तू फक्त रांगत राहशील लोकात. जो मठ्ठ लोकांचा जो एक जमाव आहे, मठ्ठ मानवजातीचा जमाव, त्यात तू रेंगाळत राहशील, पायावर रांगत राहशील, आकाशात कधी भरारी घेऊ शकणार नाही. प्रीपोझेस्ड बाय युअर एअर ॲड्रेस अँड मॅनर्स, परसुएड बाय युअर टंग. आता बघा, तू तुझ्याजवळ एक विशिष्ट भाव आहे, तुझा स्वतःची प्रतिष्ठा आहे, संबोधन आहे, तुझे काही मॅनर्स आहेत, परसुएड बाय युअर टंग. आणि जे काही ही घटक आहेत तुझ्या जिभेनी, त्यांना त्यांचं मन वळव. जिभेनी मन वळव म्हणजे गोड गोड बोल, की तुझ्याबद्दल जो लोकांच्या मनात भाव आहे, संबोधन आहे, मॅनर्स आहे. कधी कधी तुझ्याकडे पाहून लोकांच्या मनात हे चुकीच्या भावना येतील. तुझी प्रतिष्ठा, तुझं संबोधन, तुझ्या वागणुकीचे नियम, जर त्यांच्या मनात काही तुझ्याबद्दल चुकीचं असं दिसेल
तर तुझ्या जिभेने म्हणजेच तुझ्या मृदुभाषेने त्यांचं मन वळव अँड यू विल इझिली एक्झिक्यूट व्हॉट युअर हेड हॅज कंट्राईव्ड. आणि तू सहज तुझ्या जे डोक्यात आलेलं आहे तू तिथे सहज एक्झिक्यूट करू शकशील, म्हणजे तू ते सहज प्रॅक्टिसमध्ये आणू शकशील, जीवनात त्याचा अंमलबजावणी करू शकशील. आय डिझायर दॅट यू विल सेंड मी व्हेरी मायन्यूट अकाउंट फ्रॉम रोम. माझी इच्छा आहे की तू अतिशय बारीक बारीक डिटेल्स मला रोमवरून पाठवशील, बारीक बारीक सूक्ष्म असे तपशील मला पाठवशील. नॉट ऑफ व्हॉट यू सी, तू काय पाहतो त्याची नाही, बट ऑफ हू यू सी, तू कोणाला बघितलं आहेस. ऑफ युअर प्लेजर्स, तुझ्या आनंदाबद्दल मला सांगशील. अँड एंटरटेनमेंट्स, तुझ्या मनोरंजनाबद्दल सांगशील. म्हणजे तू फक्त मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या ते सांगू नको, कोणाला भेटलास, कोणाला आनंद दिला, स्वतः आनंद कोणता घेतला, स्वतः कोणतं स्वतःचं मनोरंजन करून घेतलंस याबद्दल सांगशील. टेल मी व्हॉट कंपनीज यू फ्रिक्वेंट मोस्ट. आणि मला सांग कोणत्या कोणत्या रोजच्या भेटीच्या सहवासात आहेस तू, कोणते चांगले लोक तुझ्या सहवासात आहेत. अँड हाऊ यू आर रिसीव्ड, आणि तू जिथे जिथे जातो तो तुला रिसीव कसं करतात, म्हणजे तुझे लोक स्वागत कसं करतात, हे सुद्धा मला डिटेल कळव, त्याने मला आनंद होईल. म्हणजेच बघा हा लेखक आहे त्याच्या पुत्राला उपदेश करतो आहे की असा व्यक्ती बन की ज्यामुळे समाजाला तुझा अभिमान वाटला पाहिजे. नवीन नवीन शीख, नवीन नवीन नॉलेज प्राप्त कर, असा हा आधुनिक पिता आहे. अशा पद्धतीने इथे आपलं लेक्चर संपलं. वील मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.